नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या 45 वाहन धारकांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 2 शासकीय गाड्यांवरती ही कारवाई करण्यात आली। परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था असताना देखील काही वाहनधारक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये बेशिस्तपणे वाहने लावून वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांवर वाहतूक शाखेने मोठी कारवाई केली। यावेळी वाहनधारकांची चांगलीच दमछाक पाहायला मिळाली। यावेळेस 2 शासकीय गाड्यांवरती ही कारवाई करण्यात आली। ठिकठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड देखील लावण्यात आला होता, परंतु काही नागरिकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत वाहने कार्यालयाच्या आवारात उभी केली होती। सदर माहिती मिळताच वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल निकम यांनी या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या। यावेळी या ठिकाणी असणाऱ्या 45 गाड्या पोलिसांनी ई चलन माध्यमातून कारवाई केली। आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या परिसरात जे बेकायदेशीरपणे वाहने टू व्हीलर पार्क केलेली होती, टू व्हीलर तसेच फोर व्हीलर, यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। सदर ठिकाणी बोर्ड आहेत, त्याचप्रमाणे तिथे कर्मचारी नेमूनसुद्धा लोक ऐकत नाहीत, अशांवरती आज जवळजवळ वाहतूक शाखेतर्फे 45 ते 50 वाहनांवरती कारवाया करण्यात आलेल्या आहेत। तरी मी सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की त्यांनी नेमून दिलेल्या जे पार्किंगचे ठिकाणं आहेत अशा ठिकाणीच वाहने पार्क करावीत व वाहतूक शाखेला सहकार्य करावे। इतर ठिकाणी जर तसे आढळून आलेच त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल। आज ज्याप्रमाणे नागरिकांवरती कारवाई करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे जे शासकीय अधिकारी असतील किंवा कोण असेल तर सर्व गाड्यांवरती कारवाई करण्यात आली। एकही गाडी सोडण्यात आलेली नाही, सर्व दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि ही जर असे मिळून आल्यास यापुढे अशीच कारवाई करण्यात येईल।